जेवढे पण आपले हॉर्स लवर आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी एकदम खास होणार आहे. नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी अनिकेतहून घेऊन आलो आज नवीन व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ हा दसऱ्याचा व्हिडिओ होणार आहे. आणि जेवढे पण आपले हॉर्स लवर आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी एकदम खास होणार आहे, कारण की दसऱ्याच्या निमित्ताने आज जेवढे बी गावात घोडे असतात तेवढ्या सगळ्यांची राईड असते. आणि आज आम्ही सगळे राईडला जाणार आहेत. तर किती घोडे असतील, काय असतील, हे मी आत्ता तर नाही सांगू शकत, बट कमीच घोडे असतील. आधी इतके घोडे आत्ता सध्या नाही आहे कोणाकडं. फार मोजक्या लोकांकडं घोडे आत्ता सगळे सध्या, आणि फार मोजक्या लोकांकडं रायडिंगचे घोडे जे त्याच्यावर राईड करतात. सो बघू किती घोडे आज आपल्याला बघायला भेटतात. नाही, आपला भावाचा पचकल्याण बच्चा हा बी मेल आहे. सो आता आपण याला घेऊन जाणार हातात धरून जायला. याचं नाव तेज प्रताप नाव ठेवलं आहे त्यांनी, पण त्याचं नाव दिवसा दिवसाला बदलत राहतं. त्याच्या मनात जे नाव आहे ठीक आहे, त्याचं नाव तेज प्रताप आहे. आणि आपण याला बी घेऊन जाणार. आणि आताच आपला फोन आलेला आहे, सगळे जे घोडे ते मंदिराजवळ एकत्र झाले आहे. सो आपल्याला तिकडं जायचं आहे आता. चला. आणि जी आमची घोडी, हिचं नाव पद्मा आहे. आणि हिला आम्ही 2012 सारंगखेड्यावरनं आणलं होतं. त्यावेळेस ही 8-9 महिन्याची बच्ची होती. हा माऊली वंशा घोडा, याचं नाव राजा आहे. आणि हा सुजित होंचा घोडा, याचं पण नाव राजाच ठेवलंय त्याने. हा गणेश भोंचा घोडा, याचं नाव चेतक आहे. महाराणा प्रतापजींच्याही घोड्याचं नाव चेतक होत. आणि हा फार सुंदर नाचकामही करतो. आणि हे दोघं घोडे एकमेकाचे सख्खे भाऊ आहे. आणि हे यांच्या जीवनात पहिल्यांदाच एकमेकाला भेटत आहे. आणि अशा पद्धतीने हळूहळू बरेचसे घोडे येऊ राहिले. जे घोड्यांना नाचकाम येतात त्यांना तयार केलं जाईल, त्यांना पहिले इथं नाचवलं जाईल आणि मग गावात मिरवणूक काढले जाईल. आपले घोडे मिरवणुकीत घेऊन जाणं हे खूप जबाबदारीचं काम असतं, कारण की जे वरातीतले घोडे असतात त्यांना तर सवय असती ती बँडची म्हणा किंवा एवढी गर्दी बघण्याची म्हणा, पण जे आपले घरगुती घोडे असतात त्यांना या सगळ्या वातावरणाची सवय नसते. सो आपण सांगू नाही शकत का ते एवढ्या गर्दीत गेल्यावर काय रिॲक्ट करतील. त्यामुळं बेटर वे आपण आपले घोडे आपल्याच हातात धरलेले पाहिजे, कारण की एवढ्या अशा वातावरणात घोडा पॅनिक होऊन काही बी होऊ शकतो. तो स्वतःला इंजुरी करून घेऊ शकतो, तो वर बसलेला रायडरलाही इंजुर करू शकतो, किंवा मे बी तिथं जी बघायला आलेली गर्दी असती त्यापैकी कोणाला इंजुरी होऊ शकतील. सो बेटर वे आपण आपले घोडे आपल्याच हातात धरून ठेवे. Thank you.
आणि गावातनं पूर्ण मिरवणूक झाल्यावर सगळे घोडे गावातल्या मेन मंदिरासमोर नेऊन त्यांची पूजा करण्यात येते. आणि मग एकदा गर्दी कमी झाल्यावर मग घोडे मोकळे सोडून त्यावर रायडिंग केली जाते. आणि मग पूर्ण मिरवणूक संपल्यावर घोडे घरी आणून घोड्यांची पूजा केली जाते. आणि दसरा हा शस्त्रपूजनाचा सण असतो आणि घोडा हे जुन्या लोकांचं सर्वात मोठं शस्त्र होतं, त्यामुळं दसऱ्याला घोड्याला एवढं महत्त्व दिलं जातं, एवढं पूजलं जातं. आणि तुम्हालाही आमच्या गावातल्या दसऱ्याबद्दल काय वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो, भेटतो परत असाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.